आता एक धक्कादायक बातमी आहे बिब्बेवाडी येथील देशी दारूच्या दुकानामध्ये दारूची बाटली खरेदी केली मात्र त्या बाटली जिवंत गोम आढून आली आहे मद्यपिनी मध्य करण्यासाठी बाटली उघडली असता यात गोम असल्याचं मद्यपीच्या लक्षात आलंय काही मद्यपी दारू पिण्यासाठी गेले होते त्यांनी दुकानदाराला पैसे दिले आणि दारूच्या बाटल्या हातात घेऊन दारू पिण्यासाठी ते काही अंतरावर गेले त्यापैकी एकाने दारूच्या बाटलीचं झाकण उघडलं आणि आणि दारू पिण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात त्याला त्यामध्ये काहीतरी असल्याचं आढळून आलं बारकाईने पाहिल्यानंतर बाटलीमध्ये गोम असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं त्यानं हा प्रकार आपल्या साथीदारांनाही दाखवला हा प्रकार गंभीर असल्यामुळे त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवण्याचं ठरवलं त्यानंतर या प्रकरणाबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी प्रयत्न केला पोलिसांनी याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यास सांगितलंय